जिल्हा जिल्ह्यात मराठा समाजाचा अपक्ष उमेदवार द्यायचा की स्वतः निवडणूक लढवायची याबाबत मनोज जरांगे आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. गावागावातला अहवाल आज जरांगे पाटलांपर्यंत पोहोचला आहे. यात दोन महत्वाचे प्रश्न जरांगे यांना दिले होते, अपक्ष उमेदवार द्यायचे की स्वतः निवडणूक लढवायची. ते म्हणजे सकाळी 8 जरांगे पाटलांकडे अहवाल यायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर यावर चर्चा करून जरांगे पाटील पत्रकार परिषद घेत निवडणुकीविषयी त्यांची भूमिका नेमकी काय आहे हे जाहीर करणार आहेत.